मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे अमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्याची धग ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचलेली आहे आणि आज सोलापूर जिल्ह्यातील कोंडी गावामध्ये चूलबंद आंदोलन करण्यात आलेलं आहे. आज या गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीसुद्धा करण्यात आलेली आहे. गावाच्या वेशीवरती आपण बघू शकताय की त्या ठिकाणी आडवे दांडे लावून ही गावबंदी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण गावचा गाव आता मध्यवर्ती चौकात येऊन या ठिकाणी बसलेला आहे. आज दिवसभर या गावामध्ये कोणाचीही चूल पेटणार नाही आहे. एकीकडे मराठा आंदोलनाला हिंसक वळत मिळत असताना गांधीगिरी पद्धतीनं या गावानं एक आदर्शवत असं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी या गावचे जे ग्रामस्थ आहेत ते डोक्यावरती भगवी टोपी घालून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. ज्या पद्धतीनं या गावच्या पुरुषांचा या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभाग आहे त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर या गावातल्या महिलासुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मुख्य आंदोलनाच्या बाजूच्याच स्टेजवरती या गावच्या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि संपूर्ण आज गावामध्ये जे वातावरण आहे ते अतिशय संवेदनशील वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. या गावामधील दोन तरुण जे आहेत ते अमरण उपोषणालासुद्धा बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी काही आरोग्य कर्मचारी जे आहेत ते त्यांची तपासणी करण्यासाठी हे या ठिकाणी आलेले आहेत आणि या अमरण उपोषणाच्या दरम्यान त्यांच्याकडून त्यांच्या तब्येतीची जी आहे ती पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे एकूणच आपण आज जर बघितलं तर संपूर्ण गावामध्ये शुकशुकाट पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.